अस्थिरोग तज्ज्ञांची राज्यस्तरीय संघटना असलेल्या महाराष्ट्र ऑर्थोपेडिक असोसिएशनचे अध्यक्ष आजी माजी पदाधिकारी इव्हेंट मॅनेजमेंट कंपनीचे संचालक अशा 8 जणांना पुणे विभागीय सहधर्मादाय आयुक्त सुधीर बुक्के यांनी समन्स बजावले आहे. सोलापुरातील डॉक्टर संदीप आडके यांनी ऑर्थोपेडिक संघटनेवर आर्थिक अफरातफर फार्मा कंपन्यांसोबतचे आर्थिक हितसंबंध पदाधिकारी निवड प्रक्रियेतील अनियमितता या प्रकरणी संघटनेवर 41D ची कारवाई प्रस्तावित करावी अशी मागणी केली आहे. यामुळे वैद्यकीय व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. अस्थिरोग तज्ज्ञ हे हाडांचे स्पेशलिस्ट डॉक्टर असतात. सदस्यांनी एकत्र येणे, त्यांचे निरंतर वैद्यकीय शिक्षण घेणे, शिबिराचे आयोजन करणे या उद्देशाने असोसिएशनची स्थापना करण्यात आली. जवळपास 2000 सदस्य आहेत. या संघटनेची नोंदणी पुणे धर्मादाय कार्यालयाकडे आहे. नितीन देशपांडे तसंच गादे गोणे आणि हे सगळं पैशाची जी अफरातफर करत होते ते मुंबईतील एक वामा इव्हेंट म्हणून जी कंपनी आहे त्या कंपनीच्या मार्फत 2005 सालापासून सभासदांकडनं कॉन्फरन्सच्या किंवा CME नावाने भरमसाठ पैसे उकळायचे, त्याचे इन्कम टॅक्स भरायचे नाहीत, चॅरिटी कमिशनरला रिपोर्ट द्यायचे नाहीत वेळेत. त्याच्यामुळं इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी 2 वर्षापूर्वीच यांची अकाउंट्स फ्रीज केलेली होती आणि जवळपास 40 लाखाचा यांना दंड केलेला आहे. शिवाय यांच्यामध्ये हे कुठलेही कॉन्स्टिट्यूशन किंवा बायलॉज न पाळता आपल्या मर्जीतील लोकांना इलेक्ट करून आणतात. जसं सध्याचे राजेंद्र अभ्यंकर हे त्यांनी नियुक्त करून अध्यक्ष म्हणून घोषित केलेले आहेत, ते काही निवडणूक लढवून आलेले नाही आहेत आणि कार्यकारिणी ही 1 वर्षाची असताना सुद्धा 2-2 वर्ष हे कार्यकारिणीत राहतात. आणि आमच्यासारखे जेव्हा लोक ह्या भ्रष्टाचाराचं पर्दाफाश करायला जातात त्यावेळेला आम्हाला एक फक्त नोटीस देतात आणि तुला ह्या संस्थेतनं बरखास्त केलं, काढून टाकलं म्हणून टर्मिनेट करतात. आता ह्या खरं तर मला अतिशय लाज वाटते की हे डॉक्टरांना डॉक्टर म्हणावं का माणूस म्हणायच्या सुद्धा ते लायकीचे नाही आहेत. त्यांनी 2015 साली सोलापूरमध्ये कॉन्फरन्स केली होती MOA CON. त्या कॉन्फरन्समध्ये कोट्यवधी रुपयाचा भ्रष्टाचार करून कंपन्यांकडनं त्यांच्या मानगुटीवर बसून 1 लाख रुपये जमा केले आणि त्या कंपनीचे प्रॉडक्ट लिहा म्हणून आम्हाला कंपल्शन केलं. त्या न्यूज सर्वत्र गाजलेल्या होत्या आणि त्याची मेडिकल काउन्सिलकडे मी 2 तक्रार केलेली आहे. एवढंच नाही तर हे कॉन्फरन्सच्या नावावर वेगवेगळ्या कंपन्यांना असे प्रिव्हिलेज विजिटिंग कार्ड देतात की याच्यातनं कळून येतं की ह्या कंपन्यांनी या कॉन्फरन्सेसला पैसे डोनेट केलेले आहेत आणि ह्यांनाच फक्त कॉल द्यायचे किंवा ह्यांचे प्रॉडक्ट लिहायचे. त्यामध्ये ही संस्थाच रजिस्टर होऊ शकत नाही, त्याच्यामुळे ही संस्थाच बरखास्त करावी आणि हे यांची जी बॉडी आहे त्याच्यावर त्वरित कारवाई करून ही संस्था बरखास्त करावी अशी मी 41D आधारे पुण्याला मागणी केलेली आहे. या संदर्भात डॉक्टर संदीप आडके यांनी केलेल्या तक्रारीवरून विद्यमान अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र अभ्यंकर, सचिव डॉक्टर नारायण कर्णे, प्रेसिडेंट डॉक्टर प्रदीप कोठाडिया, माजी अध्यक्ष डॉक्टर नितीन देशपांडे, माजी अध्यक्ष डॉक्टर बी शिवशंकर पिल्लई, माजी अध्यक्ष डॉक्टर गादगोणी वासुदेव, माजी अध्यक्ष डॉक्टर अजित शिंदे, मुंबई वामा इव्हेंटचे विक्रम पटवर्धन 11 एप्रिल रोजी समन्स बजावले आहे.